गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी 15 दिवसांपूर्वी पक्षाला रामराम केला होता. पटेल हे भाजप अथवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. हार्दिक पटेल यांचा गांधीनगरमध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि सरकारमधील मंत्री उपस्थित होते. अजून अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.